नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. आज नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निकालाचं आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत, थोडासा धांडोळा घेणार आहोत. या निकालाला काय काय राजकारणाचे कंगोरे आहेत ते बघणार आहोत. तर पहिला, ज्या या निवडणुकीमध्ये ज्यांनी अवघ्या 2 महिन्यात या निवडणुकीची तयारी करून क्रमांक 2 मतं मिळवली, त्या विवेक भैया कोल्हे यांच्या दृष्टीने ही निवडणूक 2020 मॅच होती. या निवडणुकीमध्ये 10,000 मतांचं, सुमारे 10,000 मतांचं मताधिक्य घेऊन विजयी झालेले येवल्याचे आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या दृष्टीने गेल्या 6 वर्षात शिक्षक आमदार म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीची परतफेड करणारी ही निवडणूक होती. त्यांना दुसऱ्यांदा शिक्षकांनी निवडून देऊन या मतदारसंघामध्ये एक इतिहास घडवला आहे. दुसऱ्यांदा निवडून येणारे ते पहिले आमदार ठरले आहेत. आता याला तिसरी एक बाजू आहे, ती बाजू अशी आहे की नगर जिल्हे, विवेक भैया कोल्हे हे नगर जिल्ह्यातले आहेत आणि या नगर जिल्ह्यामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक भैया कोल्हे यांचा एक गट वर्सेस विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गट, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. नगर जिल्ह्यांचं राजकारण यांच्याभोवती फिरतं आहे. म्हणून विखे आणि थोरात या संघर्षाची देखील या निवडणूक निकालाला झालर होती. आता अजून एक याला चौथा कंगोरा असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे त्यांचे आमदार असोत की खासदार असोत, त्यांच्याकरता जीव टाकतात, पाठीशी उभे राहतात, त्याची कसोटी पाहणारी किंवा त्याचा रिझल्ट देणारी ही निवडणूक होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर जिल्ह्यामध्ये आले, नाशिक जिल्ह्यामध्ये आले, म्हणजे त्यांनी एक नाशिकमध्ये बैठक घेतली, एक नगरमध्ये बैठक घेतली, एक जळगावमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीला संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकांचे नेते पाचारण केले. आणि जी लोणीला म्हणजे नगर जिल्ह्यात बैठक झाली ती दस्तूर खुद्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली, म्हणजे तिची घोषणा यापूर्वी झालेली आहे. हा कळीचा मुद्दा होता या इलेक्शनमध्ये. त्यांनी सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू करणार आहोत, तुमचे सगळे प्रश्न सोडवणार आहोत. महायुतीचा धर्म होता, नाहीतरी विखे आणि कोल्हेंमधून विस्तव जात नाही. त्यांना महायुतीचा धर्म त्यांनी पाळला, म्हणजेच दराडेंच्या मागे नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलांकडे जे मतदान होतं ते अर्थातच महायुतीचा धर्म म्हणून दराडेंच्या पदरात पडलं. म्हणजे नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जो संघर्ष आजवर आहे तो पुढे सुरू राहील याचा श्रीगणेशा म्हणा किंवा हा संघर्ष यापुढेही चालू राहील हे यातून स्पष्ट झालं. पण विखे पाटलांना महायुतीचा धर्म निभावता आला. आता यातला दुसरा मुद्दा असा आहे, जे थोरात महाविकास आघाडीचे नेते आहे त्यांना मात्र सहकारातलं राजकारण, ज्याला पक्षीय कंगोरे नाहीत असं म्हटलं जातं, ते त्यांनी या पक्षीय राजकारणाचे कंगोरे असलेल्या निवडणुकीत आणलं. डॉक्टर सुधीर तांबे जे की पदवीधर मतदारसंघातून 2-3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्याचं कार्यक्षेत्र आणि शिक्षक मतदारसंघाचं कार्यक्षेत्र एक असल्यामुळे डॉक्टर साहेबांच्या यंत्रणेचा अनुभवाचा लाभ अर्थातच विवेक भैया कोल्हे यांना झाला, त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारू शकले. आता यातला तिसरा मुद्दा असा आहे जो की आपण सुरुवातीला घेतला होता, ही 2020 मॅच आहे, म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त धावा काढायच्या आहेत, कमीत कमी चेंडूमध्ये आपली विकेट कायम ठेवून उद्दिष्ट साध्य करायचं आहे. विवेक भैया कोल्हे यांना अवघ्या 2 महिन्यांचा कालावधी मिळाला. या निवडणुकीचं गणित असं आहे, जो जास्तीत जास्त मतांची नोंदणी करून घेईल त्याचा विजय सुकर होतो. मतदाराची नोंदणी करायला ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना 2 वर्षाचा, म्हणजे ते 2 वर्षापासून तयारी लागले होते. 6 वर्षापासून किशोरभाऊ दराडे तयारीत होते. तुलनेमध्ये फक्त 2 महिने विवेक भैयांना मिळाले. त्या 2 महिन्यामध्ये त्यांनी आपला मित्र म्हणजे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा निर्माताई पवार असतील किंवा डॉक्टर सुधीर तांबेंची यंत्रणा असेल, नवीन जोडलेले मित्र असतील, त्यांच्या साह्याने क्रमांक 2 मते मिळवून दाखवली. ही लढत त्यांच्या दृष्टीने कौतुकास्पद म्हणावी लागेल. आता
त्याचा संदर्भ पुन्हा नगर जिल्ह्याच्या राजकारणाशी जर आपण घेतला तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघ जो की काळेसाहेब आणि कोल्हेसाहेब ह्या दोन मातब्बर नेत्यांचा मतदारसंघ ओळखला जातो, त्यांची आता दुसरी तिसरी पिढी राजकारणात आहेत. आता विद्यमान आमदार आहेत आमदार आशुतोष काळे यांनी यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 10 वर्षापूर्वी अशीच कोपरगावमध्ये 2020 मॅच खेळली होती. या 2020 मॅचमध्ये ते अमेरिकेतून MSहून आले, त्यांचं लग्न झालं, लग्न होऊन काही दिवस होत नाही तेच विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना उभं राहावं लागलं. मतदारसंघाशी फारसा संपर्क नाही, जरी स्वतःचा गट असला ताकद असली तरी म्हणावा तितका संपर्क नाही. घाईघाईत निवडणुकीमध्ये उतरले, पहिल्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले, दुसऱ्या निवडणुकीमध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मेहनत घेतली, जनसंपर्क ठेवला, त्याची परिणिती अशी झाली दुसऱ्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले. म्हणजे 2020 मॅच ही तुमच्या वन डेची असो किंवा 5 दिवसाची कसोटी असो त्याची पूर्वतयारी असते, त्याची सलामी विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीमध्ये दिली. आणि या निवडणुकीमध्ये अजून एक मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असल्याचं जाणवलं की हे तिघही मातब्बर उमेदवार होते, यांनी प्रचारामध्ये कुठलीही कसर ठेवली नाही, कसर खाली अंडरलाईन यात सगळं आलं. मग नथ असेल, पैठण असेल, पैठणी असेल किंवा पाकिट असेल, कसलीही कसर कुणीही ठेवली नाही तरी दराडेंना अधिक मतं पडली. याचं कारण 6 वर्षात त्यांचा शिक्षकांशी असलेला थेट संपर्क, शिक्षकांसोबत आंदोलनात असलेला त्यांचा सहभाग, आणि त्यांनी थोडे थिडके नव्हे 34 शिक्षकांचे जे शिक्षक दरबार घेतले, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरता अधिकारी आणि शिक्षक असे संयुक्त दरबार घेतले, त्याचा परिणिती किंवा त्याची त्याला आपण म्हणतो त्याचे रिटर्न्स त्यांना या निवडणुकीमध्ये मिळाले. जनसंपर्क या शब्दाखाली अंडरलाईन मी याच्यासाठी म्हणतो की या जनसंपर्काअभावी खासदार भेटत नाहीत, खासदार बोलत नाहीत, खासदार काम करत नाहीत, खासदार आमच्या गावात आले नाहीत. हा मुद्दा बऱ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये सत्ताधारी खासदारांना फेस करावा लागला. हाच मुद्दा या निवडणुकीमध्ये सुद्धा जाणवला, त्याची फार चर्चा झाली नसली तरी जनसंपर्काच्या आधारे यांना मताची आघाडी मिळण्यास मोठी दराडेंना मतांची आघाडी मिळण्यास मोठी मदत झाली. म्हणजे या एकंदर या संपूर्ण निवडणुकीचा आपण जर धांडोळा घेतला तर 2020 मॅच ही विवेक भैया कोल्हे यांच्या दृष्टीने झाली. मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन दराडेंना थेट पाठबळ दिलं, जे की लोकसभेत त्यांनी त्यांचे सीटं निवडून आणण्याकरता दिलं होतं ती त्याच गांभीर्याने त्यांनी ही निवडणूक लढवली. दराडेंच्या पाठींशी ते ठामपणे उभे राहिले. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, विखे पाटील, थोरात साहेब आणि कोल्हे साहेब म्हणजे थोरात कोल्हे युती व्हर्सेस विखे पाटील हा जो संघर्ष सुरू आहे तो यापुढेही कायम राहील. आता पहिली 2020ची मॅच विवेक भैया नाशिक मतदारसंघामध्ये खेळले, आता त्यांना 5 दिवसाची कसोटी कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लढायची आहे. हा जो आपण या निवडणुकीच्या निकालाचा धांडोळा घेतला तो जर आपणास आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.